की प्लीज आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना तुषार मोहंती आणि त्यांच्या समवेत स्वराज प्रल्हाद म्हात्रे ही दोन नावं आहेत ज्या नावाने राष्ट्रवादी चषक अक्षरशः धुमाकूळ घातला होता। तुषार मोहंतीचं खास करून मी कौतुक करतोय, ज्या स्पर्धेमध्ये भावेश नाईकला मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकावला होता ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या तुषार मोहंतीने आपल्या बॅटिंगच्या जोरावर। आणि आज मात्र धारावीच्या अगेन्स्ट खेळत असताना कशा पद्धतीचा क्रिकेट खेळतोय, वास्तविक जॉबमध्ये आहे, एका जॉबमध्ये असताना मात्र 6-6:30 वाजता जॉबमधून येऊन सराव करतो, अवघ्या 15-20 मिनटं सरावासाठी मिळतो अशी चर्चा मागच्याच आठवड्यात झाली होती तुषार मोहंतीबरोबर। त्यामुळेच कमी सरावामुळेच रबर बॉल खेळणं इतकं सोपं नाही आहे, तरी देखील तो विश्वास निलेश पाटीलने या खेळाडूवर दाखवला, त्याबद्दल त्याचं देखील मी कौतुक करतोय। आणि स्वराज म्हात्रे हे नाव जर पाहिलं तर अनेक स्पर्धा, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या नावाचा डंका अक्षरशः पेटला आहे, ज्या खेळाडूने आपल्या नावाचा आपल्या गावाचा प्रतिनिधित्व करत असताना अनेक स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी दाखवली आहे, स्वराज प्रल्हाद म्हात्रे। गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर 360, मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर धीरज भोईर। पहिला बॉल या मॅचचा, पहिल्याच बॉलवर अगदी पुल करण्याचा प्रयत्न केला होता पण शरीराचा वेध घेतलाय। यावेळी स्टॉपेज, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली, कामेश नाईक अगदी सोपा झेल, पहिली मोठी विकेट स्वराज म्हात्रेचा केस संपलाय आणि दुसऱ्याच बॉलवर शिकार केलाय, शून्याचा चष्मा घालून स्वराज म्हात्रे अगदी निराश मुद्रेने पावलं टाकत मैदानाच्या बाहेर जात असताना पहिला धक्का राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमला 1-1। पहिल्याच बॉलवर टॉप एज आणि इथे मात्र शून्यावर परतावा लागेल, स्वराज म्हात्रे शून्यावर परतलाय, मोठा धक्का लागतोय राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमला। एक महत्वाचा खेळाडू आहे, नुकतीच मंगलस्मृती स्पर्धा गाजवली होती, चांगला परफॉर्मन्स केला होता, मात्र तो परतल्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, मयुरेश दिगंबर पाटील। गोलंदाजी ट्रॅकवर धीरज अभिमन्यू भोईर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। यावेळी यश चानचा वेद घेतलाय की काय, येथे बॅटची एज लागली, चेडू जातोय फाईन मध्ये, मात्र सिंगल मिळतीये, अगदी स्टंप पासून काही सेंटीमीटर दूर बॉल पुढे गेलाय, सिंगल मिळते एका धावाने, टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर। चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येतोय, व्हाईट बॉल, टीमची धावसंख्या 3 आकड्यावर। अनंत म्हात्रे धारावी टीम या मैदानामध्ये खेळत असताना फुलरलेनचा चेंडू शरीराचा वेध घेतला, अगदी तेज तरार चेंडू आहे, टायमिंग होऊ शकलं नाही, डॉट बॉलची सांगता होते, पहिलं षटक हाताळत असताना धीरज अभिमन्यू भोईर काय गोलंदाजी करतोय, 4 बॉलचा खेस संपलाय, 1 गडी बाद 3 धावा धावफलकावर लागलेत। मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 82-84 मजल मारली होती कुमार 11 तुर्बेट टीमने, 83 धावांचं टार्गेट उभं केलं होतं। अखूट टप्प्याचा बॉल इथे फसलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या खाली, आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक गडी बाद होत असताना, 2 धक्के राकेश प्रतिष्ठानला लागत असताना, दुसरा गडी गरज होत असताना फलंदाज मयुरेश दिगंबर पाटील बॅक टू द डगआउट। दोन्ही
खेळाडू जर बाद होत असताना पाहायला मिळाले, दोन्ही खेळाडू टॉप एज, टायमिंग होऊ शकलं नाही. दोन धक्के राकेश प्रतिष्ठान गोठवली टीम. पाच गडी बाद, पाच बॉलचा खेळ संपलाय. दोन गडी बाद तीन धावा दाखल करावे लागलेत. खराब आणि अगदी वाईट अवस्था आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋणाल म्हात्रे, नारायण म्हात्रे यांचा सुपुत्र ऋणाल म्हात्रे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मंगल स्मृती चषक ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. खास करून फायनलचा सामना, त्या सामन्यामध्ये काय दुबदार बॅटिंग केली होती, अशीच कठीण परिस्थिती होती. या कठीण परिस्थितीमध्ये चांगला खेळ केला ऋणाल म्हात्रेने. शेवटचा बॉल अगदी सोडून दिला, डाऊन द लेग साईड. अंपायरचा कॉल येतोय, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साईडने टीमची धावसंख्या चार या आकड्यावर. चार धावा धाव फलकावर लागलेत. पाच चेंडूचा केस संपलाय. काय गोलंदाजी होते. धारावी टीम यासाठी जाणला जातोय कारण की मोठी बॅटिंग लाईनअप आणि अगदी गोलंदाजाचा तोफका नाही या टीमकडे. इथे देखील ब्लँक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. शेवटचा बॉल पडल्यानंतर कट झाला आणि डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चार धावा दोन गडी बाद राकेश प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना एक गडी दोन गडी बाद चार धावा. चार धावा दोन गडी बाद राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीम बॅटिंग करत असताना अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विक कीप पंढरीनाथ भोईर. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग होऊ शकलं नाही. डॉट बॉलची सांगता होती. आत्तापर्यंत डॉट बॉलचं जर पाहिलं तर पर्सेंटेज वाढत असताना, या टीम अगेन्स्ट खेळत असताना चांगला खेळ करावा लागेल. धावा मोठ्या कराव्या लागतील राकेश प्रतिष्ठान टीमला. लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या पाच या आकड्यावर. पाच धावा धावफलकावर लागले, त्यातील तीन व्हाईट बॉल आत्तापर्यंत पाहायला मिळाले. एकही मोठा फटका आला नाही. पाच ओव्हरची मॅच आहे. विक्की भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. वेगवान चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट मिडविकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे धीरज भोईर. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. थोडीशी बातचीत केली जाते कारण की आत्तापर्यंत जर पाहिलं तर सात बॉलचा खेळ संपलाय, आठ बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त पाच या आकड्यावर. टॉस जिंकल्यानंतर सचिन नाईकने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅकफूट लावून पंच केलाय. थ्रू द कव्हर चेंडू जाईल. कव्हर रेझरमध्ये दीपक ठाकूर वेगाने येईल. एकच धाव मिळते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट, संयमाचं क्रिकेट खेळलं जात आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी होते, ज्या पद्धतीने लाईन अँड लेंथवर नियंत्रण आहे, कौतुक करावं लागेल. चेंज ऑफ पेसला रीड करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. क्षेत्ररक्षक आहे कामेश नाईक. चूक होणार नाही. आणखीन एक विकेटचं पतन. इनफॉर्म बॅट्समन ऋणाल म्हात्रेला देखील परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय टीम राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीमला. तीन गडी बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग होऊ शकलं नाही आणि अगदी सोपा झेल पकडला जातोय कामेश नाईकच्या हातामध्ये. खूप चांगला झेल. तीन गडी बाद सहा धावा धाव फलकावर लागलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय निलेश पाटील. राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीमला उभं करण्यामध्ये निलेश पाटील याचा सिंहाचा वाटा आहे. महत्त्वाची भूमिका आहे. मागच्या आठवड्यात अशा सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल अगदी शरीराचा वेध घेतलाय. अगदी शोल्डरला ब्रश होत असताना विकी भोईरचा तेज तरार गोलंदाजी. पडल्यानंतर स्किड झालाय. अगदी शोल्डर लाला ब्रश होत असताना डॉट बॉलची सांगता होते. काय गोलंदाजी आत्तापर्यंत होते विकी भोईरच्या माध्यमातून. तेच तरार गोलंदाजी. अकूट टप्प्याची बॉल बॅटची एज लागली होती. स्लिपमध्ये फ्लाय होईल. तोपर्यंत मात्र सिंगल मिळते. षटक क्रमांक इथे संपलं गेलंय. दुसरं दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचते सात या आकड्यावर.
सात धावा तीन गडी बाद अशी खराब अवस्था म्हणावं लागेल. धावा करावा लागतील. धावा इथे तुम्हाला तीन षटकामध्ये कमीत कमीत 85 पर्यंत गाठावी लागेल, कारण की यजमान संघ खेळतोय. याच खेळपट्टीवर वर्षभर दारावे टीम सराव करतोय, म्हणूनच या टीम अगेन्स्ट खेळत असताना मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. दोन षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आता षटक क्रमांक 3 घेऊन येतोय धीरज भोईर. आक्रमण करावं लागेल. तुषार मोहंतीकडे क्षमता आहे, पण अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू, सुरेक लाईन अँड लेंथ पडल्यानंतर स्किट झाला, थोडासा बाउन्स झाला बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. नियंत्रणबद्ध गोलंदाजी धीरज भोईरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. लाजबाब गोलंदाजी. बॉलची पिचिंग आणि बॉलची लाईन अँड लेंथला पिक करणं गरजेचं आहे, त्यामध्ये टेक्निकचा भाव जाणवतोय. तुषार मोहंती, चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, लगातारचा 3 डॉट बॉल. लाजबाब गोलंदाजी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक कटर बॉल पाहायला मिळाला. खाय लाईन अँड लेंथ, तिन्ही बॉल त्याच झोनमध्ये पण वेगवेगळ्या अँगलने बॉल टर्न होत असताना इथे तेज थरार, इथे बाउन्सर चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम 4 बॉलमध्ये 4 डॉटची सांगता होतीये. सुरे गोलंदाजी. मेडन ओव्हर होईल की काय या दिशेने जात असताना. अनेक अर्धशतकं झाली पण मेडन ओव्हर फार कमी वेळा पाहायला मिळतं. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू, लगातारचे 5 बॉल. अप्रतिम गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. अप्रतिम 4 बॉल पाहायला मिळाले. 5 बॉल आतापर्यंत डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. मेडन ओव्हर धीरज भोईरच्या नावावर लागली जाते आणि टाळ्यांचा गजर जरूर केला जाते. अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. मिस्टर 360 धीरज भोईरच्या गोलंदाजीचा कारनामा इथे पाहायला मिळतोय. आणि 3 षटक निर्धाव षटक पाहायला मिळालं. कुठलीही धाव न देता धीरज भोईरचे 2 षटकांचा स्पेल संपलाय. 4 धावा देऊन 1 मेडन आणि 2 गडी बाद करणं तो यशस्वी झालाय. 3 गडी बाद 7 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. सचिन नाईक या टीमचा कॅप्टन, या टीमचा बॅकबॉन. पहिलाच बॉल यश यांचा. वेद फर्निचर डिस्ट्रॉय. निलेश पाटीलला तंबूचा रस्ता दाखवलाय. चौथा धक्का लागतोय टीम राकेश प्रतिष्ठान गोटिवली टीमला. फलंदाज निलेश पाटील देखील परतलाय. पहिली धाव आली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोचतीये 8 या आकड्यावर. 8 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा धाव फलकावर लागली. इथे चांगला फटका आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये 500 रुपयाचं पारितोषिक सुशांत नाईक यांच्या माध्यमातून लावण्यात आलं होतं आणि तो झेल पकडलाय खेळाडू सोहेल नाईक याने आणि खूप चांगला झेल पकडला गेलाय. तुषार मोहिंतीला देखील परतावं लागेल. 5वा धक्का लागतोय टीमला. 5 गडी बाद 8 धावा धाव फलकावं लागलेत. थँक यू व्हेरी मच. नवीन बॅटर विशाल आलाय. खोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक खेळाडू बाद होईल. तुचल मे आया
आणि इथे तिसरा गडी या षटकामध्ये बाद होत असताना सचिन लाईकला मिळते तिसरी सफळता, टीमला मिळते सहावी सफळता, सहा गडी बाद आठ धावा धाव फलकावर लागले. खराब मला खेळ करत असताना दिसत नाहीये. मागचा आठवडा वेगळा होता. मागच्या आठवड्यामध्ये दोन चॅम्पियनशिप राकेश प्रतिष्ठान टीमने पटकावली होती. पण क्रिकेटरच्या जीवनामध्ये टीमच्या क्रिकेट हा खेळत असताना प्रत्येक दिवस हा नवीन असतो. नव्याने सुरुवात करावी लागते. हॅट्रिक बॉलसाठी अश्रू आला आणि पहिल्याच बॉलवर उडवलाय, चेंडू फेकून दिलाय. अंपायरचा इशारा काय येईल त्याकडे लक्ष असेल. आणि अंपायरचा इशारा येतोय षटकार. टीमला गरज आहे पण दुसऱ्याच बॉलवर सचिन नाईकने कम बॅक केलंय आणि अश्रूच्या विकेटचं पतन. एक षटकार जरूर लगवला पण सचिन नाईकच्या या षटकामध्ये चार गडी बाद केले आणि सात धावा खर्च केल्यात. चार षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा. सात गडी बाद टीमची धावसंख्या फक्त 14. नवीन बॅटर 14 सनी फलंदाजीसाठी आलाय. 14 धावा सात गडी बाद. गोलंदाजी ट्रॅकवर दीपक ठाकूर. या गोलंदाजाची गोलंदाजी आपण स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक. सहा बॉलमध्ये सहा धावा डिफेंड केल्या होत्या आणि काय गोलंदाजी केली होती. आज धारावी टीमचे प्रत्येक गोलंदाज आपली धमक दाखवत असताना सचिन नाईकने चार गडी बाद केले, सात धावा खर्च केल्या. यावेळेस देखील ब्लाइंक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला तर अखूट टप्प्याचा बॉल अगदी पडल्यानंतर कट झाला. कटर बॉलर आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत होतीये. विक्की भोईर यशांच्या मागे अगदी आरामात चेंडू गॅदर करत असताना पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय. लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. सुमार क्रिकेट म्हणावं लागेल जी विकेट प्राप्त झाली स्वराज म्हात्रेची पहिल्याच षटकामध्ये. तिथे टीम कुठेतरी बॅकफूटला गेल्या. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होतीये. आज या संपूर्ण इनिंगमध्ये डॉट बॉलचे पर्सेंटेज भरपूर प्रमाणात पाहायला मिळाले. एक षटकार वगळता कुठलाही मोठा फटका आला नाही या मॅचमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पुन्हा एकदा टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. या इनिंगचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 16 धावा सात गडी बाद अशी फार खराब अवस्था म्हणावं लागेल, खराब क्रिकेट म्हणावं लागेल. अगदी ब्लाइंक स्ट्रोक लगवले गेलेत. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी राकेश प्रतिष्ठान टीम स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय आणि या संघर्षाच्या लढाईमध्ये डॉट बॉल पाहायला मिळते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. फ्लाय स्लिपमध्ये चेंडू फ्लाय होईल. एकच धाव मिळते. एका धावाना टीमची धावसंख्या 17 सात गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सर कुमार 11 तुर्भे टीमचा कॅप्टन लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या कारण नेक्स्ट मॅच लगेचच आम्ही खेळणार आहोत. त्यासाठी टार्गेट इथं मोठं नाही आणि इथे अशा तऱ्हेने ह्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 3 धावा आणि 17 धावा धाव फलकावर लागले. 18 धावांचा टार्गेट उभं केलंय राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमने बॅटिंग करत असताना. बघूया या 18 धावांचा टार्गेट कुठपर्यंत मजल मारते कारण की लोअर स्कोर पाहायला मिळते, लोएस्ट स्कोर पाहायला मिळते. बघा आपण मॅच समरीकडे लक्ष देऊया. स्वराज म्हात्रे जो 2 बॉलचा फेस केला शून्यावर बाद झाला. तुषार मोहंती याने देखील 10 बॉल फेस केले, फक्त 1 धाव करू शकले. मयुरेश पाटील 3 बॉल फेस केले, 1 धाव केली. रुणाल म्हात्रे 2 बॉलमध्ये शून्यावर परतला. त्यानंतर निलेश पाटील याने 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव केली. शुभम आला त्याच्या 7 बॉलमध्ये फक्त 2 धावा बॅटमधून पाहायला मिळाल्या. विशालच्या बॅटमधून 1 धाव आली, शून्यावर बाद झाला. त्यानंतर अश्रूने थोडासा प्रतिकार केला, एक षटकार लगवला, 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या.
आणि सनी शून्यावर नाबाद राहिला. गोलंदाजीचं पुत्तकरण आपण जर पाहिलं तर धीरज भोईर चे दोन षटक अप्रतिम, एक मेडन, चार धावा दिल्या, दोन विकेट प्राप्त केले, दहा डॉट बॉल पाहायला मिळाला. विकी भोईरचे षटक, तीन धावा खर्च केल्या, एक विकेट प्राप्त केली, चार डॉट बॉल पाहायला मिळाला. सचिन नाईकचं हे षटक, सात धावा खर्च केले, चार विकेट प्राप्त केले आणि दोन चार डॉट बॉल पाहायला मिळाले. आणि दीपक ठाकूरचं अखेरचं षटक, एका षटकामध्ये तीन धावा खर्च केले आणि पाच डॉट बॉल पाहायला मिळाले. तर अशा तऱ्हेने 17 धावा दाफल करावे लागलेत, 18 धावांचं टार्गेट उभं केलं आहे. बघूया या 30 बॉलमध्ये कशा पद्धतीने या धावांचा पाठला केला जातोय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एस एन ग्रुप धारावी गाव आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या भव्य दिव्य रबर बॉल स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपल्यासमोर रंगली जाते. एकीकडे राकेश प्रतिष्ठान गोठिवली वर्सेस स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे धारावी टीम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्यासाठी उतरली आणि बॅटिंग करत असताना फक्त 17 धावा धावफल करावं लागलेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, विशाल भोईर आणि विकी भोईर आणि गोलंदाजी ट्रॅकवर स्वराज म्हात्रे पहिला षटक हाताळत असताना पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केला आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते आणि पहिल्या बॉलवर इथे धाव इथे आली आहे. एका धावाने आपलं खातं उघडलं आहे. अगदी 30 बॉलमध्ये 18 धावा कम्प्लीट करायचे आहेत, त्यामुळेच अगदी आरामात हा सामना जिंकू शकतो. पण क्रिकेट हा खेळ हा निश्चिताने भरलेला खेळ आहे, या खेळामध्ये काहीही होऊ शकतं. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मॅचची एज लागली. फ्लाय स्लिपमध्ये निलेश पाटील आहे, फार निराश असेल आज परफॉर्मन्समुळे. खराब क्रिकेट पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना फक्त 18 धावा करू शकला. या धावा डिफेंड करणं इतकं सोपं नाही आहे. यावेळेस मोठा फटका लगवलाय, टॉप एज लागलाय, स्वतः स्वराज मात्र त्या खाली आहे आणि काय घडलंय. हव्याच्या वेगाने चेंडू मात्र कुठेतरी बाजूला जाऊन पडलाय, त्यामुळेच ही कॅच कॅरी होऊ शकली नाही. टॉपेज लागली होती, संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, पण ही संधी गमावली. एक एक संधी फार महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही 18 धावा डिफेंड करता, एक एक विकेट फार इम्पॉर्टंट असेल. विशाल भोईरला बाद करण्याची संधी होती, ती गमावली. सेकंडवर विकी भोईर, पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल तेज तरार बॅटवर आला, चेंडू जातोय थर्ड मॅनमध्ये, एकदा मिळते. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. तीन बॉलवर आतापर्यंत 3 धावा पाहायला मिळाल्यात. 4 बॉलचा केस संपलाय, 3 धावा दाफल करावे लागलेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 18 धावांचं टार्गेट आहे. एक छोटं टार्गेटचा पाठलाग करत असताना स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे धारावी संघ. अकूट टप्प्याचा बॉल फेकून दिलाय, चेंडू जातोय अगदी गॅपमध्ये सीमा लगत आणि अंपायरचा इशारा येईल, 4 धावा चौकार.
चार धावाने टीम की धावसंख्या सात या आकड़ा 11 धावांची अजु ही आवश्यकता है। पहिल्या षटकाचा केस सुरू असताना या विजेकिर फुलर यांचा चेंडू चेंडू जातो थ्रू द मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल मिळते। पहिल्या षटकाचा केस संपला आहे। टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर 18 धावा धाव फलकावर लागलेत। षटक क्रमांक पहिले संपले गेले। एसएन ग्रुपचे मेंबर्स विद्याधर म्हात्रे आणि श्रीकांत म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण मंचावर या। श्रीकांत पाटील माफ करा, श्रीकांत पाटील आणि विद्याधर म्हात्रे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। वेलकम। एसएन ग्रुपचे सगळे मेंबर्स आहेत। एसएन ग्रुपचं देखील मी कौतुक करतोय ज्या पद्धतीने हे स्पर्धेचं आयोजन केलं। मयूर म्हात्रे असेल, विनय बिपिन म्हात्रे असेल, नितीन नाईक, धीरज भोईर, संदेश नाईक, कामेश नाईक, नंदेश नाईक, सचिन म्हात्रे या सगळ्यांचीच मेहनत आहे। मयुरेश येतोय पहिल्याच बॉलवर डाऊन द ग्राउंड, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, विक्की पंढरीनाथ भोईरच्या बॅटमधून आलाय धमाका चेंडू सीमारेषा पार, षटकार। बाप स्ट्रोक लगावला जातोय, अगदी संयमाचं क्रिकेट खेळलं जात आहे टीम दारावेकडून। म्हणूनच ग्रामीण क्रिकेटचा एक अव्वल दर्जेचा संघ म्हणून गणला जातोय। अवघ्या चार धावांची आवश्यकता आहे। टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर। चला कुमार इलेवन तुर्बे टीमचा कॅप्टन लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। ही मॅच संपल्या लगेचच आपण जाणार आहोत आणि चार ओव्हरची मॅच ती देखील असेल। ह्यावेळेस पुरलेनचा चेंडू मिडविकेट रिजन मध्ये चेंडू जाईल। आणि अशा तऱ्हेने चार धावा मिळतील, हा सामना जिंकला। वेल प्लेड टीम दारावे आणि हार्ड लक बॅड लक टीम राकेश प्रतिष्ठान गोठवली। तर अगदी आरामात हा सामना जिंकलाय। अगदी 2.2 ओव्हर मध्ये हा सामना संपलाय। वेल प्लेड दारावे टीम। चला नेक्स्ट मॅच टॉस साठी मी तुर्बे टीमचा कॅप्टन आणि सोहिल नाईक साठी पारितोषिक आले सुशांत नाईक यांच्या माध्यमातून। चला मॅन ऑफ द मॅच, आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू